बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। आज या पावन पवित्र दिनी अपना सर्वांच्या कल्याणासाठी भगवंतांचा एक मंगलमय उपदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। एक वेळचा प्रसंग आहे, भगवान बुद्ध अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये वास्तव्य करत होते। त्यावेळेस पोषल नरेश राजा प्रसेनजीत भगवंताचं वंदन करण्यासाठी जेतवन विहारामध्ये जात असतो। राजा जेतवन विहारामध्ये गेल्यानंतर भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि भगवंताच्या बाजूला बसतो। राजा जेव्हा भगवंताला वंदन करतो तेव्हा तो अत्यंत प्रसन्न असतो, अत्यंत आनंदी असतो आणि हसत मुखाने तो भगवंताचं स्वागत करतो, भगवंताचा सन्मान करतो, भगवंताला वंदन करतो आणि थोड्या वेळापर्यंत अशीच भगवंतासोबत तो चर्चा करत असताना काही वेळानंतर राजाचा एक सेवक त्या ठिकाणी येतो आणि राजाच्या कानामध्ये एक वार्ता सांगत असतो। ती वार्ता सांगितल्याबरोबर एका क्षणापूर्वी जो राजा अत्यंत प्रसन्न असतो, अत्यंत आनंदी असतो, अत्यंत प्रमुदित असतो आणि भगवंतासोबत अत्यंत सुखपूर्वक अशी तो चर्चा करत असतो, परंतु सेवक आल्यानंतर कानामध्ये एक वार्ता जेव्हा सांगतो तेव्हा क्षणामध्ये राजाचं चित्त, राजाचं मन उद्विग्न होते, त्याचा चेहरा पूर्णपणे सुकून जातो, त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे नैराश्य दिसते। भगवंत त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतात आणि म्हणतात की राजन, एका क्षणापूर्वी आपण अत्यंत प्रसन्न होता, अत्यंत आनंदी होता आणि एका क्षणानंतर आपण एवढे दुःखी, एवढे कष्टी, एवढे खिन्न का आहात? तेव्हा राजा म्हणतो की भगवान, आता जो सेवक येऊन गेलेला आहे त्या सेवकाने माझ्या कानामध्ये एक वाईट बातमी सांगितली आहे। भगवंत असे म्हणतात की काय वाईट बातमी आहे, काय घडलं आहे? तेव्हा राजा प्रसेनजीत म्हणतो की भगवान, मल्लिकाराणी नुकतीच प्रस्तुत झालेली आहे आणि मल्लिकाराणीने एका मुलीला जन्म दिलेला आहे। ही वाईट बातमी ऐकून भगवान मी अत्यंत खिन्न झालो, अत्यंत दुःखी झालो, अत्यंत कष्टी झालो। तेव्हा हसत भगवंत त्या ठिकाणी राजाला म्हणतात की महाराज, ही वाईट बातमी कशी आहे? महाराज, मुलापेक्षा मुलगी ही अत्यंत गुणवान असते, अत्यंत सिलवान असते, मुलापेक्षा ती कितीतरी पटीने मोठं कार्य करू शकते। आणि भगवंत असे म्हणतात की पुत्रापेक्षा पुत्री ही श्रेष्ठ आहे। त्याचं विश्लेषण करत असताना भगवंत असे म्हणतात की महाराज, एक मुलगी चांगल्या प्रकारची माता बनू शकते, एक मुलगी चांगल्या प्रकारे पत्नी बनू शकते, एक मुलगी चांगल्या प्रकारे बहीण बनू शकते, एक मुलगी चांगल्या प्रकारची मैत्रीण बनू शकते। महाराज, एक सिलवान मुलगी, एक सदाचारी मुलगी, एक गुणवान मुलगी आपल्या मातापित्यांच्या कुळाचा उद्धार करते आणि ज्या घरी ती जाईल त्या घराच्या
त्या कुळाचा सुद्धा ती उद्धार करत असते। महाराज, या दोन्ही कुळाचा उद्धार करणारी एक स्त्री असते। एवढंच नव्हे महाराज, ती स्त्री एका राजाला सुद्धा जन्म देऊ शकते, ती स्त्री एका बुद्धाला सुद्धा जन्म देऊ शकते, जो बुद्ध या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगू शकतात। आणि त्यामुळे महाराज, मुलगी ही मुलापेक्षा श्रेष्ठ असते, अशा प्रकारचे समतावादी विचार भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी या भूमीमध्ये या जगामध्ये दिलेले आहे। म्हणजे भगवंत असे म्हणतात की पुरुष आणि स्त्री ही समान आहे, दोघही अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतात, दोघही चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतात। आणि म्हणून या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना कधीही मुलगा अथवा मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करू नये। 2500 वर्षापूर्वी जरी भगवंतांनी हा उपदेश दिला, तर आजही वर्तमान काळामध्ये आपल्याला अशा अनेक घटना पाहायला मिळतात की मुलगी जर झाली असेल तर त्या स्त्रीला अनेक प्रकारचा तिचा छेड केला जातो, तिला मारहाण केली जाते, प्रसंगी तिला मारण्यात सुद्धा येते, तिला प्राणसुद्धा गमवावा लागतो। अनेक स्त्रियांना केवळ मुली होत आहेत म्हणून त्यांना पतीपासून भिन्न व्हावं लागतं, पतीपासून वेगळं व्हावं लागतं, त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो। म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रसंग या सृष्टीमध्ये या जगामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात। परंतु भगवंताने 2500 वर्षापूर्वी मुलाचं आणि मुलींचं जे महत्त्व आहे तर ते महत्त्व विशेष केलं आहे। या श्रेष्ठ उपदेशाला आपण जाणलं पाहिजे आणि मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठल्या प्रकारचा भेद न करता जे दाम्पत्य आपल्या कर्मबलाने आपल्याला प्राप्त होत असते तर त्या दाम्पत्यावरती प्रेम करणे, त्याला जीव लावणे, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार टाकणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे। या उपदेशाला आपण समजून घेऊन आपलं जीवन आपण सुखप्रोप बनवावे, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना समाप्त करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घाश्रय।